अहमदनगर मधील भिंगार येथे पंचायत समिती नगर तालुका स्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन संपन्न झालंय. विद्यार्थी शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्राकडे वळावं. आता विविध क्रीडा क्षेत्रातही करिअर करण्याच्या संधी उपलब्ध झाल्यात. अहमदनगर शहरात नगर तालुक्यातील क्रीडा स्पर्धेत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले, त्यामुळे नगर शहराचा बहुमान वाढलाय. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जात असतो. पंचायत समिती नगर तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचा खेळाडू नगर शहरात आले असून त्यांची प्रेरणा आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच मिळेल. खो खो, कबड्डी, लांब उडी, धावणे आदी स्पर्धांचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून नगर शहराचा नावलौकिक देश पातळीवर नक्कीच जात असतो. गेल्या 4 वर्षापासून या स्पर्धेत खंड पडला होता, मात्र आता विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी या स्पर्धेचं पुन्हा आयोजन करण्यात आलंय. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मैदानी खेळाकडे वळवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ पंचायत समितीच्या वतीनं निर्माण केलंय, असं प्रतिपादन गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनी केलं. भिंगार येथे पंचायत समिती नगर तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समिती गटविकास अधिकारी बाबूराव जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड, छावणी परिषद उपाध्यक्ष वसंत राठोड, कार्यकालीन अधीक्षिका छावणी परिषद स्नेहा परनाईक, रयत शिक्षण संस्था सदस्य ज्ञानदेवराव पांडुळे, अबोट मायादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक VL नरवडे, छावणी परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय शिंदे, नारायण अणभुले, राजेंद्र भोसले, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत सोनार, रवींद्र कापरे, निर्मला साठे, मोनाली चौधरी, तसेच सर्व केंद्र प्रमुख आणि शिक्षक संघटना पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर या स्पर्धेत खो खो, कबड्डी, लांब उडी, धावणे अशा 8 स्पर्धेचा समावेश असून यात 1-5 गट आणि 6-8 गट अशा 2 गटात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. अहमदनगर तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन ॲबट मायादेवी आणि छावणी परिषद या ठिकाणी होत आहे. मोठा गट आणि छोटा गट अशा 2 गटांमध्ये या स्पर्धांची विभागणी करण्यात आलेली आहे. या विविध स्पर्धांच्या माध्यमातून तालुका स्तरावर विजेता ठरणारा संघ हा जिल्हा स्तरावर त्याला प्रवेश मिळणार आहे आणि जिल्हा स्तरावर पण आपल्या तालुक्याचं उज्ज्वल यश मिळवण्यासाठी हे सर्व संघ तयार आहेत. आमचे सर्व विस्तार अधिकारी आणि विशेष करून श्री रामनाथजी कराड बीट विस्तार अधिकारी नागापूर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या स्पर्धांचं आयोजन सुरू आहे. आज या ठिकाणी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन आमचे शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी जाधवसाहेब कराडसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. खरं तर या स्पर्धेतून राज्य लेवलवर देश पातळीवर खेळाडू जातीलच अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. कारण आमचं हे ऐतिहासिक ग्राउंड आहे ॲबट विद्यालयाचं. इथे अनेक राष्ट्रीय खेळाडू, राज्य पातळीवर खेळाडू तयार झाले आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या या खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज या ठिकाणी भिंगारच्या ॲबट मायादेवी गुरुदत्ता शहा हायस्कूल आणि छावणी परिषद शाळेमध्ये नगर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं आम्हाला एक चांगली संधी उपलब्ध करून दिली की या दोन्ही स्पर्धांचं संयोजकत्व आमच्याकडे दिलेलं आहे. ह्या भिंगार परिसराला एक क्रीडा क्षेत्राची मोठी पार्श्वभूमी आहे. भिंगारचे अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत.
ॲथलेटिक्स असतील, मैदानी स्पर्धा असतील, खो खो असतील, फुटबॉल असेल, या अनेक खेळामधून एक खेळाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत. सातत्यानं भिंगार परिसरामध्ये खेळाचा सराव केला जातो आणि या मातृभूमीमध्ये, या भूमीमध्ये आज नगर तालुक्यातील विविध गावातील खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. या सर्व खेळाडूंना आम्ही आमच्या छावणी परिशाळेकडून, ॲबट हायस्कूलकडून मनापासून शुभेच्छा देतो, व्यक्त करतो. आज भिंगार येथील श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदत्ता शाह हायस्कूल आणि भिंगार छावणी परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये लहान गट आणि मोठा गट प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा सामने आयोजित करण्यात आलेले आहेत. अगदी लहान वयापासूनच या शालेय शिक्षणाच्या स्तरापासूनच विद्यार्थ्यांना खेळाची गोडी प्राप्त व्हावी आणि विद्यार्थी पुढील त्यांच्या आयुष्यामध्ये क्रीडेमध्ये त्यांनी करिअर करावं या दृष्टीनं पंचायत समितीनं आयोजित केलेला हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. माझ्या विद्यालयाला या स्पर्धा आयोजित करण्याची जी संधी आदरणीय जाधवसाहेब, आदरणीय कराडसाहेब यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या यशासाठी शुभेच्छा देतो. नमस्कार, मी रामनाथ कराड, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती अहमदनगर. तालुकास्तरीय विविध गुणदर्शनवर क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भामध्ये या ठिकाणी आमचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी आदरणीय जाधवसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची सर्व टीम तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचा एक स्तुत्य उपक्रम असा तालुकास्तरीय शाळास्तर ते जिल्हास्तर असा याचा टप्पा असून या ठिकाणी कबड्डी सांघिक खेळ असून खो खो एक सांघिक खेळ आहे. मुले मुली असे वेगवेगळ्या प्रकारचे गट पाडले असून इतर सर्व 7 स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धा पार पडत असताना या परिषदेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री नरोडे सर, तसेच छावणी परिषदेचे मुख्याध्यापक श्री आदरणीय संजयजी शिंदे सर यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आमच्या सर्व शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी, तक्रार निवारण समिती या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित असून या ठिकाणी 30 प्रकारचे पंच या ठिकाणी कार्यरत असून अत्यंत चांगल्या पद्धतीने निर्भय वातावरणामध्ये या स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्व प्रयत्नशील असेल. या ठिकाणाहून सर्व विजेते जे प्रथम क्रमांकाचे खेळाडू आहेत ते जिल्हास्तरावर जाणार आहेत. सर्व या ठिकाणी तालुक्यातून 16 केंद्रातून आलेले सर्व खेळाडूंना त्यांच्या उज्ज्वल यशासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी चांगलं यश मिळून जिल्हास्तरावर आमच्या पंचायत समिती अहमदनगरचं नावलौकिक वाढवा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आज जिल्हा परिषद अहमदनगर आणि पंचायत समिती नगर यांच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यातील विविध क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे. नगर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय बाबूरावजी जाधव साहेब, त्याचबरोबर विस्ताराधिकारी सन्माननीय रामनाथजी कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यातील सर्व बालगट या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रथमतः या क्रीडा समितीच्या वतीनं, तक्रार निवारण समितीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि भिंगार परिसरामध्ये होत असलेल्या आणि क्रीडा स्पर्धांची मोठी पार्श्वभूमी असलेल्या या भागामधून उद्याच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निश्चित या ठिकाणी तयार होतील आणि तो आशावाद या ठिकाणी सर्व शिक्षक वर्गाच्या वतीनं व्यक्त करतो. या ठिकाणी आमचे सर्व शिक्षक मित्र, पंच, त्याचबरोबर गुणलेखक, क्रीडा समितीचे विविध पदाधिकारी या सर्वांचं तक्रार निवारण समितीच्या वतीनं पुनश्च या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या भावी काळासाठी सुयचिंतितो. धन्यवाद. अहमदनगर यातर्फे ज्या क्रीडा स्पर्धा आज होत आहेत, अतिशय उत्साही वातावरणात सर्व विद्यार्थी मैदानात खेळत आहेत. अतिशय धावपळ, स्पर्धा, ईर्ष्या निर्माण झालेली आहे आणि प्रत्येकजण जिंकण्यासाठी लढत आहे. या स्पर्धेसाठी आदरणीय गट शिक्षण अधिकारी बाबूरावजी जाधव, त्याचप्रमाणे सन्माननीय कराड साहेब यांनी अतिशय कष्ट घेतलेले आहेत. प्रत्येक कालपासून या स्पर्धेस तयार चालू आहे. त्या स्पर्धेमध्ये सर्वांनीच हिरारीने भाग घ्यावा घेत आहेत आणि सर्वजण जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या निमित्त मला एक 4 ओळी सुचत आहे, ती म्हणजे खेळाने शरीर सदा राहते तंदुरुस्त, मन बुद्धी राहते संयमी आणि शांत, स्पर्धा नियोजन सुयोग्य आणि रास्त, मित्र हो स्पर्धेचा आनंद लुटे या मस्त, स्पर्धेचा आनंद लुटे या मस्त. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या हा उपक्रम गेल्या 4-5 वर्षापासून क्रीडा स्पर्धा घेण्याचा या ठिकाणी बंद झालेला होता, परंतु जिल्ह्याचे
कर्तव्य दक्ष शिक्षणाधिकारी माननीय भास्कर पाटील साहेब यांच्याकडे आमचे नेते सन्माननीय बापूसाहेब तांबे शिक्षक संघ यांनी या ठिकाणी या स्पर्धा घेण्यासाठी पाठपुरावा केला आणि या स्पर्धेसाठीचं जे स्पॉन्सरशिप आहे ती अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतर्फे या क्रीडा स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्याबद्दल सर्व पाठपुरावा केल्यामुळं शिक्षक संघटना पाठपुरावा केल्यामुळं ह्या स्पर्धा यावर्षी सन्माननीय जिल्हा परिषदेनं सुरू केल्या. पुनश्च एकदा माननीय जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय भास्कर पाटील साहेब यांचं शिक्षक संघ गुरुमावली मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि अशोक हजारे आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचंडी पाटील. कसं वाटतंय तुला या मैदानावर येऊन, कसं वाटतंय खेळून? खूप छान. किती दिवसानंतर तू मैदानावर आली खेळायला? 4 वर्षानंतर. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.